मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधल्या महाकाल मंदिरातल्या शिवलिंग पूजेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कठोर निर्देश दिल्यानंतर सर्वांच्या नजरा आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिराकडे लागलेल्या आहेत. या प्राचीन मंदिराची पूजा कशी केली जाते, भाविकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत यावरचा आमचा हा विशेष वृत्तांत. नाशिकपासून 25 किलोमीटर अंतरावर पर्वतराजीमध्ये वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे त्र्यंबकेश्वराचं मंदिर. प्राचीन अशा या मंदिरात शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं दिवसातून 4 वेळा महादेवाची पूजा केली जाते. दूध, पंचामृत, स्नान, जलाभिषेकासहित फुलं, बेल, तुळस वाहून महादेवाची पूजा होते. दरम्यान गेल्या काही वर्षात लिंगाची झीज होत असल्याचं लक्षात आल्यानं दिवसातून एकदाच पिंडीला भस्म लावून देशी गाईचं दूध वाहिलं जातं. जो पाश्चराइज दूध जो भगवान को चढ़ाते थे वो अभी हमने बंद किया है, क्योंकि पाश्चराइज दूध चढ़ाने से मॉइस्चराइज पकड़ता है. तो खाली प्रत्यक्ष गाय का दूध, जो भारत वंश की गाय है, उसका दूध खाली उसमें हम चढ़ाते हैं. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाकरता देशभरातून भाविक येतात. इथल्या पूजाविधीबाबत मात्र भाविकांमध्ये मतमतांतर पाहायला मिळतात. जो पूर्वपारिंग पूजा होती अरे वो हिसाब से पूजा होना चाहिए. दूध वगैरे भविष्य अभिषेक जो पंचामृत मध वगैरे काय त्या हिशोबानेच वो हिसाब से पूजा होना चाहिए. दूध से एक्चुअली स्नान नहीं करना चाहिए, क्योंकि दूध से उसका मूर्ति का जो रहता है अपना ये जो है पिंड वगैरह है उसको नुकसानी हो सकती है कुछ भी, इसलिए दूध से तो करना नहीं चाहिए. दरम्यान त्र्यंबकेश्वरचं मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतं. लिंगाची झीज होत असल्यानं त्यावर दुधाचा अभिषेक करू नये अशा सूचना पुरातत्व खात्यानं आधीच दिल्यात. तर 6 ते 7 या वेळातच गर्भगृहात भाविकांना प्रवेश मिळत असल्यानं इतर भाविकांचा लिंगाला स्पर्श होत नसल्याचा दावा विश्वस्तांकडून केला जातोय. पुरातत्व जो ASI के अंडर जो दिल्ली के हमारा मंदिर आता है तो उनके पत्र व्यवहार हमारे ट्रस्ट को आए हैं. तो झीज तो कोई प्रमाण से हो रही तो उसकी उपाय के लिए हमने अभी तो जलाभिषेक चालू किया है. कोई पंचामृत से स्नान किया जाता नहीं और फूलों के और पानी से तो झीज का होना ये बहुत गलत बात है. त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टनं आधीपासूनच लिंगाची झीज थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. मात्र भाविकांच्या श्रद्धेशी निगडीत हा विषय असल्यानं जास्त कठोर निर्णय घेऊ नयेत अशी मागणी भाविक करतायत. मुकुल कुलकर्णी, Zee Media, नाशिक.